कुठे चाललो आपण? पिकनिकला. नमस्कार मंडळी, आम्ही हा व्लॉग खूप आधी शूट केलेला आहे. आम्ही चाललो आमच्या कुळदैवताच्या दर्शनाला सातडी कोतडीला, जे सिद्धेश्वराचं मंदिर आहे, म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. हे मंदिर कोथडीमध्ये आहे, अकोल्यापासून 30 ते 35 किलोमीटर, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला. इथे मंदिरच्या बाहेरच्या परिसरातनी एवढी शांतता आहे आणि खूप चांगलं वाटतं इथे बसून. दोन वेळा पडली शर येऊ. कुठे आहे? कस मारशील? माकोळ्यास धप धप मारते का तू? कुठे गेला? लागेल ना तुला. शर येऊ, तू माकोळा चावते बरं. आकू आहे तिकडे. कुठे बसत आहे? कशाला? कुठे बसते तू? काय चालते टुनुक टुनुक? पूर्ण मंदिर फिरते का? हा बाप, बस झालं. रात्री पाय दुखतील. हे जे पुराणतरचं मंदिर आहे, इतिहास म्हणजे 1607 मंदिर आहे. आणि 1607 मधून सने या ठिकाणी म्हणजे बरेच लोक दूरदूरून सने खूप लोक येतात. आणि एक तर काटेपूर्णा एक नदी आहे आणि ते महान धरण आहे. आणि या ठिकाणी श्रावण आणि बारस आणि आज रोजी श्रावणमध्ये की एवढी पब्लिक असते, ती हजारो लोक असतात आणि पुष्कळ नवस असतात. आणि ते नवस म्हणजे की स्वतः घरून सुद्धा रोट आणता येतात. 100-200 लोक आपापल्या पर्यंत करतात. आणि या ठिकाणी देवतांच्या मार्फत म्हणजे की असं की ती व्यवस्था सगळी पाण्याची आहे, जाग्यावरच आहे. आणि पुन्हा स्वयंपाकांना भांडे जे आहेत ते भांडे इथं म्हणजे त्यांना मिळू शकतो, पुरवल्या जातात. जितके पण समजा जे कोणतंही जरी भांडं जरी मागितलं, 500 जणांचा स्वयंपाक असला तरी, 2000 स्वयंपाक लोकांचा स्वयंपाक जरी असला तरी त्यांच्यासाठी भांडे वगैरे सगळं मिळू शकतात. म्हणजे मुंबईचे लोक या ठिकाणी येऊन नवस करतात. बरेच जणांचं कुळदैवत आहे. आणि शनिवार रविवार हे सोमवार 3 दिवस असे लगातार राहायत की त्या दिवसावर म्हणजे की इथे गर्दी असते खूप लोक. बारसतने 12 दिवस धरणं बसत होते. हा, धरणे सुद्धा बसतात इथे. इथे बसतात म्हणजे खूप, म्हणजे 12 दिवस धरणे बसतात. आणि मग अंबिलचा प्रसाद वाटला जातो. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जे पालखी आणि काठी आहे, तो काठीचा पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण गावामध्ये त्यांची काठी निघते. बरोबर. तुझ्यापेक्षा जास्त त्या बॅगचं ओझ आहे. चला येऊ, चला जग जेवायला. चल मग लवकर, कुठे चालली? हे अशा उड्या मारणं तिच्यासाठी नॉर्मल आहे, ती नेहमी मारत राहते घरात सोप्यावरून. जाऊन घे. बिल आणले होते, मस्त जेवण झालं. आता जेवण झालं बापला माझा, तर फर्स्ट क्लास जेवण झालं. म्हणून फर्स्ट क्लास झालाय की? घरी नाश्ता केला होता तरी मी. अरे बापरे, मी थोडा ते गरम शिरा खाल्ला, इंजेक्शन घेऊन आलो. ते शिरा तुटला होता पायात, तर इंजेक्शन घेतलं. पीटीचं इंजेक्शन घेतलं. पीटीचं मने बी ते. जेवण कसं झालं? जेवण तर फर्स्ट क्लास झालं. चल घरी आता. ओय काय म्हटलं?
कुत्रे भांडण करताय तिथं. चल चलते ना घरी आता का ग. सर येऊ काय 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 मारली पोट दुखत नाही. एक मिनिट जागेवर थांबली नाही शरयू. फरक लागेल ना तुला. उड्या मारल्या तिनं आता हापशी आपसते दिवसभर कामच काम. मारून घेशील थोड्या देऊ. चांगली थकते आता चांगली थकते. सगळं दुखते रात्री. झालं का हापसून लागेल. काय करताय ती दीदी. काय करताय दीदी. आता तू आता मला पिऊ दे मन तुटू दे. बस झालं आता तू पण बस झाला हापसून. झालं का. झालं ना. झालं तिचं धुवून. चल येऊ. झालं तिचं. काय आपली शरयू कशी मिसळली यांच्यामध्ये कशी मिसळली. आता हे लाजून पळायला इकडे पण मस्त खेळत होती यांच्यासोबत. या मुली लाजून पळायला याच्या बाजून पळतच आहे पण ही मस्त खेळायला लागली यांच्यासोबत. अशी आहे शरयू कोणाही सोबत रमते. कशाला भीत नाही. आखू चालली इकडे दोन पक्षी दिसले पक्षीला बघायला. मस्त गाणे म्हणत येत आहे. पुन्हा नंतर येतो म्हणून जय बाप्पाला म्हणते पुन्हा नंतर येतो. दोन पाहिजे का. दोन पाहिजे घेऊन घ्या मग. एक देऊन द्या एक देऊन द्या घेऊन घ्या. असं झालं आमचं कुळदैवताचं दर्शन. आता आम्ही निघालो वाघागडला. तिचा व्हिडिओ आम्ही आता दुसऱ्या पार्टमध्ये अपलोड करू. खूप खूप धन्यवाद इथपर्यंत बघितल्याबद्दल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.